राज्यात मराठा समाजाचे पण शोधण्यासाठी मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यात मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले असून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे या सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात आले त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या भागात सर्वेक्षणाचे काम सुरू केले परंतु या सर्वेक्षणाच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कर्मचारी अशिक्षित आणि अप्रशिक्षित असल्याने सर्वेक्षणाच्या कामांमध्ये अडथळे येत असल्याची बाब समोर आली आहे नगर शहरातील भोसले आखाडा परिसरात असाच एक प्रकार उघडकीस आला या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे विद्युत विभागातील एका कर्मचारीची नियुक्ती केली असून हा कर्मचारी अशिक्षित असून त्याला स्मार्टफोन येत नाही त्यामुळे त्याने आपल्या मुलाला सोबत घेऊन काम सुरू केले साधारण एकशे प्रश्नांची असलेल्या सर्वेक्षणाचे काम अवघ्या तीन ते चार प्रश्नांमध्ये नागरिकांनी केली आहे मुळात जे कर्मचारी अशिक्षित आहेत त्यांना सर्वेक्षणाच्या कामात लावून महानगरपालिकेला नेमके काय साध्य करायचे आहे असा सवाल यावेळी अनेकांच्या मनात उपस्थित झाला येथील नागरिकांनी महानगरपालिका सर्वेक्षणाच्या कामात वेळकाडूपणा करत असल्याचा आरोप केला आहे महानगरपालिका कर्मचारी युनियन चे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी देखील या सर्वेक्षणाच्या कामाबाबत अशिक्षित आणि वेटविगार कर्मचारी लावल्याने आक्षेप घेतला असून या कर्मचाऱ्यांना तात्काळ सर्वेक्षणातून मुक्त करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा